मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वर्सावे या ठिकाणी घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशीगाव पोलिसांनी कारवाई करून 6 घोड्यांची सुटका केली आणि 3 जणांना अटक करण्यात आली. वर्सावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा म्हणजेच पीपल फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशीगाव पोलिसांनी या वर्सावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री 12:30 सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचं आढळून आलं. पोलिसांच्या पथकानं त्यांना अडवून ताब्यात घेतलं आणि घोड्यांची सुटका केली. या कारवाईत ओविन डिमेलो, रन्सी कालतील आणि बेनी परेरा या तिघांना अटक केली आहे. घोडागाडी शर्यत लावून प्राण्यांना क्रूर वागणूक देणे, सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याबद्दल भारतीय न्याय दंडसंहितेचे कलम 291, 281, 125, 3-5 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11(1)(अ) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भाईंदरच्या उत्तनगाव परिसरात राहणारे आहेत. उरुस यात्रेच्या निमित्ताने त्यांनी ही बेकायदेशीर घोडागाडी शर्यत लावली होती. पोलिसांनी या कारवाईत 6 घोड्यांची सुटका केली असून त्यांना वसईच्या सकवार येथील पशु आश्रमात ठेवण्यात आलं आहे.